राम राम मंडई वही का कमाले आओ मी परवीन पाटील आपण इत्ता दावी मातला मराठी भाषा मातला गिरिजा किरियस ना पाठ नाही का शिकिराय नु आपण आतेपर्यंत गिरिजाबाईस ना बाल नाटिका देख्या बाल चरित्र शिका लहान पोरसले आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे बालकथा पण शिकलो आते आपण गिरिजाबाईसले जे बाल कादंबऱ्या लिखेल शेतस आता बाल कादंबऱ्या म्हणजे काय तर कथा न पुढलं पाऊल म्हणजे बाल कादंबरी आता बाल कादंबरीस मग काय रस माहिती का तुमले आई बालकथापेक्षा थोडीशी आकारनी मोठी रास लांबलचक रास तेनामा कोणता तरी एखादा माणूस ना जीवन प्रवास उलगळेल रास त्यांना वेगवेगळा पात्र राहतस घटना राहतस तिला अतिशय फुलाई फुलाईशीन त्या ठिकाणी लिखेल रास असेच बाल कादंबऱ्या गिरिजाताईसनी लिखेल रास त्यांना गिरिजाताईसनी झंप्या द ग्रेट नावनी एक बाल कादंबरी शे त्यांमातला जो झंप्या शे ना तो बलता जागाऊ महाचळवळ्या महावळवळ्या असा तो झंप्या जवळ द कोतवय नुसता नको त्या उद्योग मागडेल रास आणि बघता बघता हाऊ जो जमप्या रास ना त्यानं वागा बोलामुळे त्या वाचणारेच ना एवढा लाडका होई जास की तो प्रेक्षक असले खूपच आवडायला लाग जास एक किस्सा या कादंबरी मा असा येल शे एक ठिकाणी आग लागस आणि त्या आग लागान टाइमले हाऊ जमप्या त्या आगना बंब बोलावा ना प्रकरण त्या ठिकाणी किस्सा जो आहे तो खूपच मजेशीर गिरिजाबाईस निधी केलं असं म्हणून ही कादंबरी खूपच वाचक असले खूप आवडस तशाच प्रकारे दुसरी एक बाल कादंबरी येडबंबू डब्बू नावनी कादंबरी मनोरंजन कादंबरी शे तिनं मी तो येडबंबू डब्बू तसाच आहे त्यानं नाव डब्बू आहे परंतु खूपच साधा भोळा परंतु जसं आईनी सांग मायनी सांग तसं ऐकणार आहे उगाच ना उगाच तो त्यांनी मायले त्रास देणारा नाही रास प्रत्येक पोऱ्याला वाटस की आपण आपल्या मायनं लाडकं व्हावं पाहिजे तसा जाऊ डब्बू पण रास एकदा काय वस्त्या डब्बूना बहिणना साखरपुडा रास आणि साखरपुडाले बराच पाहुणा येल राहतस त्या पाहुण्यासाठी आईनी डब्बूना मायनी मिठाई बनायला रास आणि ती मिठाई देखील त्या गरीब पोरे भिकारी पोरे त्या मिठाई मागायला लाग जातस डब्बू काही त्या मिठाई त्या गरीब पोरसले देस नाही मग अशा वेळेस आई त्यांनी डब्बूनी माय केले सांगस की बेटा ती टाकतेस थोडा थोडा तुकडा कोण मन दुखाडो नाही आणि नेमकं हाईच बोलेल डब्बू त्या मायनं बोलेल ध्यानमा ठेवस आणि ती व्याईनसाठी म्हणजे डब्बूना मायनं जी व्याही रास व्याईन बाईसाठी जो काही व्याही लोकसाठी जी मिठाई बनायला रास ती सगळी ताट मातली मिठाई गरमातला सगळा लोके दुपारला बरे मस्तपैकी गाड झोपेल राहतोस आणि त्या टाइमले आऊ डब्बू काय करस सगळी मिठाई त्या भिकारीतले वाटी टाकस आव जो किस्सा शे ना आव किस्सा बोलताच गमतीशीर आणि मजेशीर लिहिल या कादंबरीमध्ये म्हणजे आपण कोणले दुखाडो नाही आव जो मायना विचारे तो विचार डब्बू ध्यानमा ठेवस आणि सगळी मिठाई वाटी टाकस अतिशय सुंदर असा विचार या बाल कादंबरी मैन या गिरिजाताईसनी मांडेले एकंदरीत बाल कादंबरी मैन सुद्धा लहान पोरसले चांगलं वाचन आवड निर्माण व्हायला पाहिजे किंवा त्यातले वाचनी चांगल्या प्रकारची आवड गोडी आणि त्यातून त्याच्यावर चांगला संस्कार व्हायला पाहिजे लहान पोरसले चांगलं वळण लागायला पाहिजे अशाच सुंदर अशा बाल कादंबऱ्या गिरिजाताईसनी लिहिलेल्या आहेत धन्यवाद.